गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, वेलकम टू टुडेज मैथमेटिक्स सेमिनार। डियर स्टूडेंट्स, आई एम वेरी हैप्पी टू जॉइन विथ यू ऑफ दिस वीडियो। टुडेज सेमिनार वी आर गोइंग टू लर्न अबाउट द नेक्स्ट पॉइंट ऑफ दिस टॉपिक, मल्टीप्लिकेशन ऑफ इंडाइसेस विथ द सेम बेस। विद्यार्थी मित्र हो, आजच्या तासामध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। आपण सहाव्या प्रकरणाचा अभ्यास करत आहे। इन प्रीवियस पीरियड वी हैव लर्न अबाउट द बेस एंड इंडेक्स, देन मल्टीप्लिकेशन फॉर्म एंड इट्स वैल्यू। टुडे सेमिनार वी आर लर्न अबाउट द मल्टीप्लिकेशन ऑफ इंडाइसेस विद द सेम बेस। सो डियर स्टूडेंट्स, लिसन केयरफुली, व्हाट डू यू मीन बाय स्क्वायर एंड व्हाट डू यू मीन बाय क्यूब। लुक एट हियर, स्क्वायर द मल्टीप्लिकेशन ऑफ एनी नंबर बाय इटसेल्फ टू टाइम्स। द मल्टीप्लिकेशन ऑफ एनी नंबर बाय इटसेल्फ टू टाइम्स इज कॉल्ड स्क्वायर। फॉर एग्जाम्पल, 3 × 3 इज इक्वल टू 3 square। In another word, the second power of any number is called the square. Therefore, the reading of these indices form of number is 3 raised to 2, or the second power of 3, or स्क्वेअर ऑफ 3। अंडरस्टँड? तर विद्यार्थी मित्र हो, वर्ग म्हणजे काय? तर एखाद्या संख्येचा किंवा कोणत्याही संख्येचा त्याच संख्येशी दोन वेळा केलेला गुणाकार, म्हणजेच आपण ती संख्या वर्ग आहे असं म्हणतो। उदाहरणार्थ 3 × 3 म्हणजेच ही संख्या 3 चा किती वेळा गुणाकार केलेला आहे? 2 वेळा, म्हणजेच 3 raised to 2। म्हणून या संख्येचं जे वाचन आहे ते आपण असे केलं होतं, स्क्वेअर ऑफ 3, स्क्वेअर ऑफ 3, किंवा सेकंड पॉवर ऑफ 3, किंवा 3 raised to 2। अशा प्रकारे या संख्येचा आपण वाचन करतो, म्हणजेच एखाद्या संख्येचा घातांक जर 2 असेल तेव्हा त्या संख्येचा तो वर्ग आहे असं आपण त्याचं वाचन करतो। म्हणून 3 चा घातांक 2 याचा अर्थ स्क्वेअर ऑफ 3। आलं लक्षात? त्यानंतर क्यूब पाहता, मल्टीप्लिकेशन ऑफ एनी नंबर इज 3 times। द मल्टीप्लिकेशन ऑफ एनी नंबर इज 3 times इज कॉल्ड क्यूब। फॉर एग्जाम्पल, 3 × 3 × 3 गेट्स हियर, द मल्टीप्लिकेशन ऑफ 3 इज 3 times। देयरफॉर दिस मल्टीप्लिकेशन फॉर्म इज रिटन इन द इंडेक्सेस फॉर्म इज 3 raised to 3। तर पहा की क्यूब त्याला आपण घन असं म्हणतो। मग घन म्हणजे काय? की कोणत्याही संख्याचा त्याच संख्येशी 3 वेळा गुणाकार। मग ते एक्झाम्पल म्हणून आपण घेतले 3 × 3 × 3 म्हणजे 3 चा 3 वेळा गुणाकार।
मग हे जे गुणाकार रूपामध्ये दिलेलं आहे ते आपण घातांक रूपात कशा प्रकारे मांडतो, तीनचा तिसरा घात। मग याचं आपण वाचन असं करतो क्यूब ऑफ थ्री, क्यूब ऑफ थ्री किंवा थर्ड पॉवर ऑफ थ्री, थर्ड पॉवर ऑफ थ्री किंवा थ्री रेज्ड टू थ्री, तीनचा तिसरा घात। मग अशा प्रकारे स्क्वेअर म्हणजे कोणत्याही संख्येचा दोन वेळा गुणाकार किंवा कोणत्याही संख्येचा घातांक जर दोन असेल तर त्याला स्क्वेअर असं म्हटलं जातं, आणि क्यूब म्हणजे कोणत्याही संख्येचा तीन वेळा गुणाकार किंवा कोणत्याही संख्येचा जर तिसरा घात येत असेल तर त्याचं वाचन क्यूब असं केलं जातं। येते लक्षात? मग आता आपण मल्टिप्लिकेशन ऑफ इंडायसेस विथ द सेम बेस म्हणजेच समान पाया असलेल्या घातांकी संख्यांचा गुणाकार कशा प्रकारे करायचा आहे तो पहा। तर फॉर एक्झाम्पल टू रेज टू फोर क्या किया, टू रेज टू फोर मल्टीप्लाय टू रेज टू थ्री, टू रेज टू थ्री। आता या ठिकाणी जे घातांक रूपामध्ये दिलेली जी संख्या आहे, पहिली संख्या दिली टू रेज टू फोर आणि दुसरी संख्या टू रेज टू थ्री। आता यामध्ये पहिल्या संख्येचा घातांक किंवा पहिल्या संख्येचा इंडेक्स किंवा इंडेक्स किती मानतो आपण, तर इथं चार आहे याचा तीन आहे। मग आता इंडेक्स पहिल्या संख्येचा चार दुसऱ्या संख्येचा तीन म्हणजे इंडेक्स भिन्न आहे, बट द बेस ऑफ दिस टू नंबर इज सेम दॅट इज टू। तर दोन्हीही संख्येचा जो पाया आहे तो पाया कसा आहे, समान आहे। म्हणजेच पहिल्या संख्येचा पाया पण दोन आहे बेस, दुसऱ्या संख्येचा पण बेस दोनच आहे, म्हणजेच काय आहे, पाया समान आहे। मग या संख्याचा गुणाकार कसा केला जातो तर पाहता येतं, पाया समान म्हणजेच टू चा फोर टाइम मल्टिप्लिकेशन, टू रेज टू फोर म्हणजे दोनचा चौथा घात, याचा अर्थ दोनचा किती वेळा गुणाकार आहे, चार वेळा, टू मल्टीप्लाय टू मल्टीप्लाय टू मल्टीप्लाय टू मल्टीप्लाय इथं टू रेज टू थ्री म्हणजे टू चा किती वेळा गुणाकार आहे, थ्री वेळा, मल्टीप्लाय टू मल्टीप्लाय टू मल्टीप्लाय टू इज इक्वल टू। आता एकूण दोन या संख्येचा किती वेळा गुणाकार झाला, वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन टाइम्स, देअरफोर म्हणून टू बेस रेज टू सेवन म्हणजे दोनचा सातवा घात। इथे काय लक्षात, देअरफोर टू रेज टू फोर मल्टीप्लाय टू रेज टू थ्री इज इक्वल टू, याच्यावरून आपल्याला असं लक्षात आलं असेल की समान पाया असेल आणि घातांक जर भिन्न असतील अशा संख्याचा जर गुणाकार करायचा असेल तर समान पायापैकी एक पाया लिहून घातांकाची बेरीज करावी, म्हणजेच टू रेज टू फोर प्लस थ्री इज इक्वल टू टू रेज टू सेवन। आलं का लक्षात, समजतंय का? आणखी एक एक्झाम्पल पहा, एक्झाम्पल नंबर टू, मायनस थ्री रेज टू टू, मायनस थ्री रेज टू टू मल्टीप्लाय मायनस थ्री रेज टू थ्री, मायनस थ्री रेज टू थ्री द सेकंड पॉवर ऑफ मायनस थ्री अँड थर्ड पॉवर ऑफ मायनस थ्री। आता यामध्ये पहा दुसरं उदाहरण काय दिलंय की वजा तीनचा दुसरा घात गुणिले वजा तीनचा तिसरा घात। मग आता या संख्यामध्ये जो बेस आहे
पहिल्या संख्येचा बेस माइनस 3 आहे दुसऱ्या संख्येचा बेस माइनस 3 आहे बेस सेम आहे इंडेक्सेस पहिल्या संख्येचा इंडेक्स 2 आहे दुसऱ्या संख्येचा इंडेक्स 3 आहे आपल्याला इंडेक्स कोणता असू द्या त्याचं काही घेणं देणं नाही परंतु इथं बेस समान आहे म्हणून आता बेस जर समान असेल तर काय केलं होतं तर समान बेस पैकी एकदा बेस दिला जातो आणि घटकांची बेरीज केली जाते मग हे कशा प्रकारे केलं जातं तर पहा आता माइनस थ्री रेस टू टू म्हणजे माइनस थ्री चा टू टू टाइम्स मल्टिप्लिकेशन माइनस थ्री मल्टीप्लाय माइनस थ्री मल्टीप्लाय इथं माइनस थ्री रेस टू थ्री म्हणजे इथं माइनस थ्री चा थ्री टाइम्स मल्टिप्लिकेशन माइनस थ्री मल्टीप्लाय माइनस थ्री मल्टीप्लाय माइनस थ्री तर आता माइनस थ्री चा एकूण किती टाइम्स मल्टिप्लिकेशन झालं वन टू थ्री फोर फाइव फाइव टाइम्स झालं म्हणजे माइनस थ्री रेज टू फाइव म्हणून देअरफोर माइनस थ्री रेज टू टू मल्टीप्लाय माइनस थ्री रेज टू थ्री इक्वल टू म्हणजेच या ठिकाणी यांची कशा प्रकारे समान पाया असेल तर मल्टिप्लिकेशन केलं जातं तर समान पायापैकी एकदा पाया लिहायचा मायनस थ्री घातांकाची बेरीज करायची टू प्लस थ्री इज इक्वल टू मायनस थ्री रेस टू टू प्लस थ्री इज इक्वल टू फाईव्ह म्हणजेच मायनस थ्री रेस टू फाईव्ह अशा प्रकारे हे एक्झाम्पल सोडवलं जातं समजतंय का आणखी एक एक्झाम्पल बघूया आपण पहा एक्झाम्पल नंबर थ्री मायनस टू अपॉन फाईव्ह रेज टू टू मल्टीप्लाय मायनस टू अपॉन फाईव्ह रेज टू थ्री वजा दोन चा पाचवा सॉरी वजा दोन छेद पाच चा दुसरा घात बनवले वजा दोन छेद पाच चा तिसरा घात बेस समान आहे घातांक भिन्न आहे म्हणून मायनस टू अपॉन फाईव्ह रेस टू टू म्हणजेच मायनस टू अपॉन फाईव्ह चा टू टाइम्स मल्टिप्लिकेशन देअरफोर मायनस टू अपॉन फाईव्ह मल्टीप्लाय मायनस टू अपॉन फाईव्ह मल्टीप्लाय इथं मायनस टू अपॉन फाईव्ह चा थ्री टाइम्स मल्टिप्लिकेशन आहे देअरफोर मायनस टू अपॉन फाईव्ह मल्टीप्लाय मायनस टू अपॉन फाईव्ह मल्टीप्लाय मायनस टू अपॉन फाईव्ह आता मायनस टू अपॉन फाईव्ह चा एकूण किती वेळा गुणाकार आलेला आहे फाईव्ह टाइम्स आलेला आहे म्हणून मायनस टू अपॉन फाईव्ह रेज टू फाईव्ह देअरफोर मायनस टू अपॉन फाईव्ह रेज टू टू मल्टीप्लाय मायनस टू अपॉन फाईव्ह रेज टू थ्री इज इक्वल टू समान पाया असेल तर समान पायापैकी एकदा पाया लिहायचा मायनस टू अपॉन फाईव्ह घातांकाची बेरीज टू प्लस थ्री इज इक्वल टू मायनस टू अपॉन फाईव्ह इज रेस टू फाईव्ह अशा प्रकारे हे एक्झाम्पल्स आपल्याला सोडवायचे आहे तर विद्यार्थी मित्र हो आपण जे आता एक्झाम्पल्स अभ्यासलेले आहेत याच्यावरून तुमच्या असंही लक्षात आलेलं असेल की आपल्याला घातांकाचा एक नियम किंवा या ठिकाणी एक सूत्र मिळालेलं आहे कोणतं मिळालेलं आहे तर पहा घातांकाचे जे नियम आहे त्याचे काही सूत्रे किंवा नियम्स या ठिकाणी आपल्याला अभ्यासायचे पण आहे या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारचा एक नियम मिळाला इफ ए इज अ रॅशनल नंबर की ए इज अ रॅशनल नंबर अँड एम अँड एन आर पॉझिटिव्ह इंटिजर्स अँड एम अँड एन आर
पॉजिटिव इंटीजर्स therefore that a raised to n multiply a raised to n is equal to a raised to n plus n अशा प्रकारचा आपल्याला नियम या ठिकाणी मिळालेला आहे. समजा a ही कोणतीही परिमेय संख्या आहे आणि m आणि n या पॉझिटिव्ह पूर्णांक आहेत. तर a चा m वा घात गुणिले a चा m वा घात बरोबर a चा घात m plus n अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी पहिला रूट या घातांकित संख्याच्या म्हणजे समान बेस असेल तर त्यांचा मल्टिप्लिकेशनचा जो नियम आहे या नियमानुसार हे केलं जातं. येते का लक्षात? समजतंय? ठीक आहे. तर विद्यार्थी मित्र हो, आपला हा जो पहिला रूल आहे जो या ठिकाणी संपलेला आहे तर याच्यावर आधारित प्रॅक्टिस 27 हा सुरुवात आणि केलेला अभ्यास आपल्या ग्रुपला सेंड करा. येते लक्षात? ठीक आहे.